अकोल्यात मुलगी पाहायला येणं चेन्नई येथील जैन कुटुंबियांना चांगलंच महागात पडले। त्यांना मुलगी पाहायला बोलवणाऱ्या भामट्यांनी या कुटुंबियांना मारहाण करत 16 लाखांचा ऐवज लुटलाय। अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं तातडीनं तपासाची चक्र फिरवत या प्रकरणी तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी लूटमारीतील 12.5 लाखांचा ऐवज देखील जप्त केलाय। पाहूयात अकोल्यातील एका न झालेल्या लग्नाची गोष्ट। के भीमराज जैन तामिळनाडूतील चेन्नईचे मोठे कपडा व्यापारी भीमराज यांचा मुलगा दिलीप लग्नाच्या वयाचा असल्यानं वधू संशोधन सुरू होतं, मात्र मुली मिळत नव्हत्या। चेन्नईच्या जैन कुटुंबियांच्या ओळखीत राजस्थानच्या बाडनेर इथले कैलास जैन होते। त्यानं बोगस मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून मिळालेल्या अकोल्यातील एका मुलीचा बायोडाटा त्यांना पाठवला। कैलास अकोल्यातील त्यांच्या पंटरांशी बोलला। जैन कुटुंबातील 5 जण मुलगी बघण्यासाठी सोमवारी अकोल्यात आले। मंगळवारी मुलगी पाहण्याच्या बहाण्यानं काय झालं तुम्हीच ऐका। मीडिएटर होता तो उसने लड़की देखने के लिए प्रस्ताव रखा, ठीक है, उसके हिसाब से आए थे। और फिर देखने गए तो उधर MIDC ऐसे एरिया पे लेकर गए और लूट मार वगैरह करके सब जो भी था वो सब कैश वगैरह सब छीन ली और मोबाइल ज्वेलरी वगैरह सब जो भी था वो सब। ज्या मुलीचा बायोडाटा पाठवला गेला ती मुलगी लग्नालाच तयार नव्हती। दुसरी मुलगी पाहण्याच्या बहाण्यानं या कुटुंबियांना अकोल्याच्या MIDC परिसरात नेण्यात आलं। तिथं अमरदीप पाटील, अमोल मोरे आणि अभिजित इंगोले सोबत आणखी 2 भामट्यांनी जैन कुटुंबियांचे पैसा, सोनं, मोबाईल असं सारं लुटून नेलं। मंगळवारी झालेल्या या लुटमारीत जवळपास 36 तोळे सोनं लुटण्यात आलं। रोख रकमेसह जवळपास 15 ते 16 लाखांचा ऐवज लुटण्यात आला। पोलिसांपुढे यातील आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान होतं। स्थानिक गुन्हे शाखेनं हे आव्हान स्वीकारत एका अल्पवयीन आरोपीसह अवघ्या 24 तासात 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। इतकेच नाही तर जवळपास 12 लाखांचा ऐवजही आरोपींकडून हस्तगत केलाय। या प्रकरणात एकूण 5 आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। पोलीस मध्यस्थ कैलास आणि अकोल्यातील टोळीच्या संबंधांची चौकशी करतायत। भागामध्ये लग्नाच्या योग्य मुलींची कमतरता आहे, अशा परिसरातूनच शक्यतोवर लग्नाच्या मुली शोधण्यासाठी म्हणून अकोला आणि लगतचा जो परिसर आहे या ठिकाणी राजस्थान, गुजरात या ठिकाणी परिवार येतात। तर यापूर्वीसुद्धा अशा परिवारांची फसवणूक झालेली आहे। तर मी नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी अशी जी आहेत अधिकृत जे मॅरेज ब्युरो आहेत अशा मॅरेज ब्युरोकडे त्यांचं ते नोंदणी करून आणि त्यांच्या माध्यमातूनच आपल्या उपवर मुलांसाठी मुलींसाठी जे आहे वर आणि वधूचं संशोधन करावं, जेणेकरून त्यांची भविष्यामध्ये अशा प्रकारची फसवणूक होणार नाही। या प्रकरणात सैरभैर झालेल्या चेन्नईच्या जैन कुटुंबियांना अकोला पोलिसांनी मोठा आधार दिला। आरोपी पकडलेत आणि लुटल्या गेलेला मोठा ऐवजही हस्तगत केलाय। हे कुटुंबीय आता अकोला पोलिसांना म्हणतायत थँक्यू। महाराष्ट्र पोलीस बहुत एकदम बढ़िया, इतना तो हम इमेजिन भी नहीं कर सकते, इतना स्पीड और इतना एकदम बहुत बढ़िया काम किया है साहेब जी के आदेश पर। बहुत सारे सब टीम लगा के सब जने काम पे लगे और सब ने बहुत इंटेलिजेंस से काम लिया और इन्होंने वो सब रिकवर सब कर लिया। महाराष्ट्र पुलिस को थैंक यू बोलेंगे? बहुत बहुत, कितना भी बार बोले वो कम है। हमको इनको थैंक यू बोलने हमारे पास शब्द नहीं है। बहुत ही जेन्युइन है, बहुत ही पावरफुल है। अभी मैं आपको ग्रेम आपको कहा नाम मेरा श्रीधर जी को हम आगे बोला, साहब जी ने बोला तो उसने हमारे को अच्छा काम करके दिया। हमारे को धन्यवाद है आपको। आपके साथ में मारपीट किए थे? हमारे खाली करेगी नहीं को मारा, हमारे को मारा। लड़की देखने साधु तो नहीं, वो तो दिखाया ही नहीं है सर। दिखाया तो परवा नहीं, दिखाया नहीं ना। अलीकडे बोगस मॅरेज ब्युरोच्या नावाखाली फसवणूक आणि लुटण्याचे प्रकार सर्रासपणे पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत। त्यामुळे शुभमंगल सावधान म्हणताना अशा बोगस मॅरेज ब्युरोपासून सावध राहा। संजय चक्रनारायण, AM News, अकोला।